नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एनटीएससी म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, या परीक्षेत एकूण 40 गुण हे सामाजिक शास्त्रासाठी आहेत आणि हे मिळावेत यासाठीच आपण ही राऊंड सिरीज सुरू केली आहे. आज पाहत आहोत आपण राऊंड क्रमांक 9. सुरुवातीला राऊंड पाहूया आणि नंतर लागलीच त्याची आन्सर की. चला, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास भूगोल राज्यशास्त्राच्या प्रत्येक पाठाचे MCQ, त्यानंतर इतिहास राज्यशास्त्राचा सुधारित मूल्यमापन आराखडा आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे OMR सीट संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाठ आणि 10वीच्या इतिहास भूगोल राज्यशास्त्राच्या सर्व पाठांचे स्वाध्याय आणि त्यांची उत्तरे बोर्ड पॅटर्न प्रमाणे. या सर्वांच्या लिंक साठी एक टेलिग्रामचा आपण ग्रुप बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आपण टेलिग्राम प्ले स्टोरवरून डाउनलोड करून हा ग्रुप जॉईन करा. तुम्हाला प्रत्येक राऊंडचे PDF सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. चला तर प्रश्न पहिला. रेने देकार्त याने डॅश हा ग्रंथ लिहिला. एक, रिझन इन हिस्ट्री. 2, डिस्कोर्स ऑन द मेथड. 3, आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज. 4, दास कॅपिटल. 2, भारतातील हे मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ आहे. 1, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. 2, केवलदेव राष्ट्रीय उद्यान. 3, ग्रेट हिमालयन पार्क. 4, मानस वन्यजीव अभयारण्य. 3, पहा दोन स्टेट्समेंट घेतो. अ, पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ब, अँटोनियो ग्रामची हा रशियन तत्वज्ञ होता. अ बरोबर, ब बरोबर, अ ब बरोबर, अ ब चूक. त्याच पॅटर्नचा अजून एक क्वेश्चन आहे. न थांबता चक्राकार फिरत भजने करणे म्हणजेच चक्री भजन होय. ब, संत तुकडोजी महाराज यांची चक्री भजने लोकप्रिय आहेत. यांनी या ग्रंथाची रचना केली. पहा, चित्र ओळखा, इतिहासकार ओळखा, त्याच्यानंतर ग्रंथ. दास कॅपिटल, कॅन्डिड, डिस्कोर्स ऑन द मेथड का रिझन इन हिस्ट्री. 6, मुघल सम्राट च्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. 1, अकबर. 2, शाहजहान. 3, जहांगीर. 4, औरंगजेब. 7, सदरील लोगो कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे? विम्बल्डन, एशियाड, राष्ट्रकुल का ऑलिम्पिक. 8, भारतातील डॅश सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहे. 1, वैद्यकीय. 2, शिक्षण. 3, व्यापार. 4, उद्योग. 9, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, 4 विधान दिले आहेत, खाली 4 पर्याय दिले आहेत. हे म्युझियम डॅश शहरात आहे. 1, मुंबई. 2, कोलकाता. 3, दिल्ली. 4, हैदराबाद. 11, 13व्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषतः डॅशची ओळख युरोपला करून दिली. जपान, जर्मनी, इटाली का चीन. योग्य जोडी ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, पहा, 4 जोड्या दिल्या आहेत, खाली 4 पर्याय दिले आहेत, आपल्याला योग्य जोडी ओळखायची. 13, सुमारे डॅश पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. पहा, या ठिकाणी 1 पुराणवस्तू संग्रहालय दाखवले आणि 4 पर्याय. 50,000, 45,000, 5,00,000 का 55,000. 14, देव प्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना डॅश नाण्यांवर प्रथम पहावयास मिळते. गुप्त, मौर्य, कुशाण का सातवाहन. डॅशमध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला. 1,
1947-48, 2 1952-53, 3 1957-58, 4 1962-63. 16. भारतातील हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. 1 अमृतसर, 2 लुधियाना, 3 कानपूर, 4 शिमला. 17. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय डॅश येथे आहे. 1 पॅरिस, 2 मॉस्को, 3 न्यूयॉर्क, 4 वॉशिंग्टन. चुकीची जोडी ओळखा. वर्ष आणि महिला खासदारांची संख्या. 19. भारतात संविधानाच्या कलमने निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे. 1 324, 2 163, 3 74, 4 52. 20. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकीच्या माध्यमातून डॅश मिळवणे हाच असतो. 1 पैसा, 2 संपत्ती, 3 प्रसिद्धी, 4 सत्ता. 21. सरकारी कामांना लागणारा वेळ, सार्वजनिक सोयी व सुविधांची घसरलेली गुणवत्ता, वेगवेगळे आर्थिक घोटाळे यामुळे एकूण व्यवस्थेबद्दल डॅशची भावना लोकांमध्ये होते. 1 समाधानाची, 2 असमाधानाची, 3 भ्रष्टाचाराची, 4 विश्वासाची. 73 व 74 घटनादुरुस्तीने अधिकारात वाढ झाली. स्थानिक शासन संस्थेच्या, मंत्रिमंडळाच्या, संसदेच्या, 4 पंतप्रधानाच्या. 23. या पक्षाची स्थापना डॅश मध्ये झाली. पहा, हा राजकीय पक्ष ओळखायचा. नंतर स्थापना 1980, 1820, 1945 का 1920. 24. 2 स्टेटमेंट्स आहेत. संसदेत सर्व निर्णय अल्पमताने घेतले जातात. ब, बहुसंख्य समाजाचे कल्याण हा लोकशाहीचा उद्देश असतो. 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, अ बरोबर, अ बरोबर चू. 25. चित्रात कोणता किल्ला दर्शविलेला आहे? नळदुर्ग, सिंहगड, कुलाबा का देवगिरी? 26. या राज्यात समुद्र किनारपट्टी लागून आहे. 1 गोयास, 2 रोंडोनिया, 3 अक्रे, 4 बाहिया. 27. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर हे व्हेनेझुएलाच्या सीमेवर आहे. गियाना, हिमालय, पिको दी नेब्लिना, 4 अर्जेंटिना. 28. ब्राझीलच्या उत्तरेकडील प्रदेशाचे हवामान कसे आहे? 1 थंड, 2 उष्ण, 3 समशीतोष्ण, 4 सम. 29. चित्रात दर्शविलेला वृक्ष कोणता? 1 खेजडी, 2 पाईन, 3 देवदार, 4 पाऊ ब्रासी. 30. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात 5व्या क्रमांकाचा आहे. 1 भारत, 2 ब्राझील, 3 चीन, 4 इंग्लंड. 31. लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात या आधारे डॅशची पातळी ठरविता येते. केंद्रीकरण, नागरीकरण, राजकारण का अर्थकारण? पुन्हा एकदा 2 स्टेटमेंट्स घेत आहोत. 1. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. आणि ब, भारताला 1948 साली स्वातंत्र्य मिळाले. तेथे दर्शविलेल्या गटात सी म्हणजे कोणता देश? कॅनडा, चीन, चिली का कंबोडिया? डॅश हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे. 1 रस्ते, 2 हवाई मार्ग, 3 जलमार्ग, 4 लोहमार्ग. 35. पहा, दर्शविलेल्या आलेखात 2016 साक्षरतेचं प्रमाण किती आहे? 90, 91, 92.6 का 91.4. 36. भारतात स्थानिक वेळा किती आहेत? 1, 2, 3 का 4?
दर्शविलेले शहर कोणते? पहा हे शहर, एक साओ पावलो, दोन मॅनॉस, तीन बेलेम, का चार पोर्तो अलेग्रे। योग्य जोड्या जुळवा, पिकांचे प्रकार आणि पीक। मृत समुद्राची क्षारता 10% इतकी आहे। 1 332, 2 400, 3 290, का 4 232। शेवटचा प्रश्न घेत आहोत, जो कोल्हापूर जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचा आहे, इयत्ता 9वीचा आहे। नकाशात कोणत्या दिशेस पर्जन्यमान जास्त आहे? पश्चिम, पूर्व, उत्तर का दक्षिण? विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पाहून घ्या, टेलिग्रामच्या ग्रुपमधून याची PDF आपण डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर आता लागलीच आपण याची आन्सर की पाहणार। चला तर आता पाहूया आन्सर की, म्हणजे उत्तरे। 1. रेने देकार्त याने हा ग्रंथ लिहिला। कोणता लिहिला? डिस्कोर्स ऑन द मेथड। पर्याय क्रमांक 2. भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ। पर्याय क्रमांक 1. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान। फक्त अ बरोबर आहे, कारण अँटोनियन ग्रामची हा रशियन होता का? नाही, तर हा इटालियन तत्वज्ञ होता, म्हणून पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर। फक्त अ बरोबर एकच, संत तुकडोजी महाराज यांची चक्री भजने लोकप्रिय आहेत का? नाही, तर त्यांची खंजिरी भजन लोकप्रिय आहे। चित्र पाहिल्याबरोबर लक्षात आलं असेल की हे कोण आहेत, हे कार्ल मार्क्स आहे आणि यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे? दास कॅपिटल। पर्याय क्रमांक 1। पर्याय क्रमांक 1, मुघल सम्राट अकबर यांच्या कारकिर्दीत। सदरील लोगो कोणत्या खेळाचा आहे? ऑलिम्पिकचा आहे। पर्याय क्रमांक 4। भारतातील वैद्यकीय सेवा। पर्याय क्रमांक 1, या पाश्चात्यांच्या मते स्वस्त आणि दर्जेदार। 9. पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा, क आणि ड पर्याय क्रमांक 4, कारण इंदू प्रकाशने विधवा विवाहाचा पुरस्कार केला नाही, तर केला। आणि 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत। हे म्युझियम - शहरात आहे कोलकाता। पर्याय क्रमांक 2, हे कोणतं आहे? इंडियन म्युझियम। 13व्या शतकात। पर्याय क्रमांक 4, चीन। योग्य जोडी, पर्याय क्रमांक 2, अ ब क ड, कारण चारही जोड्या ह्या बरोबर आहेत। संग्रहालय पाहिल्याबरोबर लक्षात आलं असेल, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई। पर्याय क्रमांक 1, 50,000। देव प्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना प्रथम कुशाणांच्या काळात। पर्याय क्रमांक 3। 15 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला। पर्याय क्रमांक 2, 1952-53। भारतातील सायकल उत्पादन केंद्र कोणता आहे? लुधियाना। पर्याय क्रमांक 2। संयुक्त राष्ट्रांचं मुख्यालय कुठं आहे? न्यूयॉर्क। पर्याय क्रमांक 3। चुकीची जोडी अ ब ही काय आहे? चुकीची जोडी आहे। भारतात संविधानाच्या कलम पर्याय क्रमांक 1, 324 ने निवडणूक आयोगाची निर्मिती केली। राजकीय पक्षांचा हेतू केवळ सत्ता मिळवणे। पर्याय क्रमांक 4। 2. असमाधानाची भावना। 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांच्या अधिकारात वाढ झाली। पर्याय क्रमांक 1। कोणत्या पक्षाचा आहे? आपल्याला पाहिल्याबरोबर लक्षात आला असेल, हे शिरोमणी अकाली दलाचा आहे। पर्याय क्रमांक 4, 1920। फक्त बरोबर आहे, कारण संसदेत सर्व निर्णय अल्पमताने घेतले जातात का? नाही, तर ते बहुमताने घेतले जातात। चित्रातील
किल्ला कोणता आहे? कुलाबा किल्ला, पर्याय क्रमांक 3। या राज्यात समुद्र किनारपट्टी लागून आहे? बाहिया, पर्याय क्रमांक 4। ब्राझील मधील सर्वोच्च शिखर हे पिको दी नेब्लिना, पर्याय क्रमांक 3, व्हेनेझुएलाच्या सीमेवर आहे। ब्राझीलच्या उत्तरेकडील प्रदेशाचे हवामान कसे आहे? उष्ण, पर्याय क्रमांक 2। चित्रातील वृक्ष कोणता आहे? पाईन, पर्याय क्रमांक 2। 30. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील हा देश जगात 5व्या क्रमांकावर। लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात या आधारे नागरीकरण याची पातळी ठरवता येते? पर्याय क्रमांक 2। यामध्ये फक्त अ बरोबर आहे, कारण भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले। यामध्ये सी, सी म्हणजे कोणता देश आहे? चीन। हे कशाचा आहे? ब्रिक्स, पर्याय क्रमांक 2। सर्वात स्वस्त वाहतूक कोणती असती? जलमार्ग, पर्याय क्रमांक 3। 2016 साक्षरतेचं प्रमाण 92.6, पर्याय क्रमांक 3। भारतात स्थानिक वेळा किती आहेत? 1। चित्रात दर्शविलेले शहर साओ पावलो, पर्याय क्रमांक 1। योग्य जोड्या, पर्याय क्रमांक 2। अच 3, बच 1, कच 2। मृत समुद्राची क्षारता 332%। आणि शेवट, नकाशात कोणत्या दिशेत पर्जन्यमान जास्त आहे? पश्चिम दिशेस, पर्याय क्रमांक 1। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मिळालेले गुण, आपले नाव, शाळेचे नाव, आपल्या मार्गदर्शक शिक्षकाचे सुद्धा नाव आपण या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। त्याचबरोबर यासाठी लागणारी इयत्ता 9वीचे पाठ सुद्धा तुम्हाला चॅनलवर उपलब्ध आहेत, हे सुद्धा आपण आवर्जून पहा। या सर्वांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण टीमच्या वतीनं नम्र विनंती करतोय, जर अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबून ठेवा, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील। चला भेटूया पुढच्या राऊंडमध्ये। आपल्या सर्वांचे धन्यवाद।